गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, नेमके काय मुद्दे होते, कशा संदर्भात भेट? मुद्दे काय इतर कामही होती, परंतु बाकीच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत या ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदा त्या निवडणुका रिपब्लिकन पक्ष BJP सोबत राहूनच लढणार आहे आणि त्या संबंधामध्ये आम्ही त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला चांगल्या पद्धतीचा वाटा सत्तेमध्ये मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि नक्की रिपब्लिकन पक्ष गेल्या 2012 पासून आमच्यासोबत आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होणार नाही आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की सत्तेचा वाटा मिळेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येणारी मुंबई महानगरपालिका ही कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि रिपब्लिकन पक्षाची सगळी ताकद जी आहे ती BJP सोबत आणि एकनाथ शिंदेंच्यासोबत राहील अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे. खास करून येणाऱ्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार देखील अपेक्षित आहे, रिपाईला मंत्रिपदाची अपेक्षा आहे, महामंडळ वाटपासंदर्भातही बैठकांचं सत्र सुरू आहे, त्यांनी काय आश्वासन दिलं खास करून मंत्रिपद आणि महामंडळासंदर्भात? आता त्यांच्यासमोर आम्ही यापूर्वी भूमिका मांडलेली आहे, आता काही ती चर्चा झाली नाही, परंतु यापूर्वी 2 वेळेला त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि विस्ताराच्या वेळेला नक्कीच RPIला मंत्रिपद देण्याचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला एक त्या 12 आमदारापैकी एक आमदारकी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि नक्की देवेंद्र फडणवीसजी आणि BJP नक्की आमचा विचार करेल असा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे.